जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचं टायटल तर तुम्ही बघितलंच असणार, राजमाची सोलो नाईट कॅम्पिंग कम्प्लिटली अनमॅन साईट. हो बरोबर आहे, मी आज राजमाचीला आलो आहे कॅम्पिंगसाठी, आणि इथे आल्यावर मला समजलं की इथे आज एक पण ट्रेकर मुक्कामी नसणार आहे. हो तरीसुद्धा मी डिसाईड केलं आहे की मी इथे कॅम्पिंग करणार. हां, फार थ्रिलिंग झाला आहे हा ट्रेक माझा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग. दुपारी 2:30 मी पुण्यावरून निघालो लोणावळ्यावरून उदेवाडी. उदेवाडी हे राजमाचीचं बेस व्हिलेज आहे. इथे मी जवळपास 5 येऊन पोचलो. इथे आल्यावर मी थेट उदयसागर तलावाजवळ गेलो. तिथे एक प्राचीन पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपात सुंदर नक्षीकाम केलेले नंदी महाराज बसलेत आणि गाभाऱ्यात शिवलिंग आहे. दगडी खांबांचा हा सभामंडप थोडा जीर्ण झालाय. अतिशय शांतता या परिसरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. सभामंडपाच्या समोरच पाण्याचं एक कुंड आहे, तिथे गोमुख आपल्याला पाहायला मिळते. बघा, सभामंडप अतिशय सुंदर आणि नंदी. सभामंडपात अर्धा पाऊण तास विश्रांती केल्यानंतर 6 नंतर मी कॅम्प सेट करायला जागा शोधायला लागलो. तळ्याकाठी टेंट लावायचं असं मी डिसाईड केलं आणि टेंट लावायला सुरुवात केली. हळूहळू अंधार व्हायला लागला आणि जे ट्रेकर्स इथे ट्रेकिंगला आले होते ते सुद्धा परत जायला लागले. आता हळूहळू शांतता पसरायला लागली. किल्ल्याच्या पायथ्यापासून माझी कॅम्प साईट जवळपास 1/2 किलोमीटर लांब असावी. गावात पोचल्याबरोबरच मी सगळ्या गोष्टींची चौकशी करून घेतली. कॅम्प साईट सेफ आहे किंवा नाही, तिथे काही जंगली प्राण्यांचा रात्री काही त्रास आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी केल्यानंतरच मी इथे कॅम्प सेट केला. मित्रांनो, तुम्ही असलं धाडस करू नका, याच्यासाठी खूप एक्सपिरियन्स लागतो, कॉन्फिडन्स लागतो आणि मानसिक तयारी लागते. सो प्लीज प्लीज तुम्ही असलं कुठलंच धाडस करू नका. संध्याकाळीच मी लाकडं गोळा केली होती, रात्री चूल पेटवली, राईस बनवला, जेवण केलं, नंतर 8-8:30 नाईट फोटोग्राफी केली. त्यानंतर जंगलातील किड्यांचा आवाज आणि रात्रीची शांतता खूप भयानक वाटायला लागली. मी रात्री 9 टेंटमध्ये गेलो आणि टेंटच्या दोन्ही पण झिप बंद केल्या. रात्री 11 नुसता पडून होतो, नुसता जंगलातल्या किड्यांचे आवाज खूप भयानक वाटत होतो. मित्रांनो, रात्री 1 तर मला असं वाटायला लागलं की हा टेंट वगैरे सगळं रॅप करायचं आणि पुण्याला निघून जायचं. पण लोणावळ्यापासून राजमाचीचं बेस व्हिलेज 12.5 किलोमीटर आहे आणि अगदी कच्चा रस्ता, बिलकुल डर्ट राईड. रात्री मी जर असं काही डिसिजन घेतलं असतं तर फार मोठा मूर्खपणा ठरला असता. 3 मला अजिबात झोप आली. नंतर थोडा डोळा लागला तर 5:30 मी उठलो आणि बघतो तर काय, टेंटच्या झीप उघडल्या आणि बाहेर सुंदर अशी मॉर्निंग. बघा काय व्ह्यू होता सकाळचा. तेव्हा मला वाटलं की स्वतःचं मनावरचा जो ताबा आहे आणि जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो किती पण बिकट परिस्थिती आली तरी सोडायला नाही पाहिजे. या कॅम्पिंगमध्ये ही एक फार मोठी मी एक गोष्ट शिकलो. पहाट झाल्याबरोबर माझा कॉन्फिडन्स लेवल डबल. आपण सेफ आहोत, आपलं कॅम्पिंग सक्सेसफुल झालं. येस, सकाळची फ्रेशनेस मित्रांनो काही औरच होती. मी जरा श्रीवर्धन किल्ल्याचा टाइमलॅप्स व्हिडिओ कॅप्चर केला. बघा, हा समोर जो दिसतोय बुरुज हा श्रीवर्धन किल्ल्याचा. राजमाचीला श्रीवर्धन आणि मनोरंजन असे 2 आहेत, त्यातला हा श्रीवर्धन. चला, कॉफीची वेळ झाली.
पक्षी किलबिल करतायत छान. मित्रांनो, कॅम्पिंगला जाताना मी माझ्यासोबत नेहमी कॉफीची दोन पॅकेट, कॉफी बनवायला एक भांडं, कॉफी मग, मॅगीचं एक पॅकेट, राईस बनवायसाठी साहित्य, दोन बटाटे, दोन कांदे, किचनमधला एक नाईफ, थोडं मीठ आणि लाकडं पेटवायला लायटर किंवा मॅचबॉक्स, हे एवढं साहित्य नेहमी कॅरी करतो. लाकडं पेटवणं काही गंमत नाही आहे, डोळ्यातनं पाणी यायला लागतं. माझं कॉफीचं पाणी आता गरम झालंय बऱ्यापैकी. चला कॉफी तयार झालीच पाहिजे. भारी दिसते पक्ष्यांचा किलबिलाट. एक साइड कॅम्पिंग, फ्रेश मॉर्निंग आणि त्याच्यामध्ये कॉफीचा मग गरम आहे, हाताला चटके लागतात. मी एक न्यूजपेपर पण कॅरी केला आहे सोबत माझ्या. फारच गरम दिसते. चला आता कॉफीची मजा घेऊया. मित्रांनो, उदयसागर तळ्यातलं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य नाही. मी गावातल्या लोकांना विचारलं यातलं पाणी पिऊ शकतो का, तर ते नाही बोलले. इथे गुरांची स्वच्छता केली जाते, काही लोक इथे कपडे पण धुतात आणि काल संध्याकाळी तर मी बघितलं काही ट्रेकर याच्यामध्ये आंघोळ पण करत होते. तर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर मंदिराच्या सभामंडपाजवळचा जो कुंड आहे त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता. हे बघा माझा कॅम्प कुठे सेट केला आहे मी. कॉफीची मजा घेऊन झाली, मॅगी पण खाऊन झाला. आता ट्रेकवरती निघायला पाहिजे, सगळी आवरावर करू आणि ट्रेकला निघूया. चला हा आता ट्रेकिंगचा स्टार्ट पॉईंट आला आहे. इथे वन विभागाने एक सूचना फलक लावला आहे, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून या सूचना वाचू शकता. कचरा करू नये, वन्य प्राण्यांना खाद्य देऊ नये इत्यादी. गडाजवळ जायसाठी रस्ता हा दगडांनी बांधलेला आहे, मध्ये पायऱ्या आणि असा दगडी रस्ता आहे. अतिशय घनदाट असं जंगल आणि त्यात हा जंगलातल्या किड्यांचा आवाज. मित्रांनो विचार करा तुम्ही, आता इथे सकाळचे 9:30
वर्षा आसपास झाले असतील आणि ह्यावेळी या जंगलामध्ये किड्यांचा इतका असा लाऊड असा आवाज येतोय. तुम्ही विचार करू शकता रात्री तो किड्यांचा आवाज कसा असेल. बघा, इथून पुढे वर गेल्यावर एक मंदिर आहे, त्याच्या लेफ्ट साईडला मनोरंजन किल्ला आणि राईट साईडला श्रीवर्धन किल्ल्याला जायचा रस्ता आहे. समोर हा खंडाळा दिसतोय आणि इकडे राईट साईडला वरती हा मनोरंजन किल्ल्याचा बुरुज. आता ह्या स्पॉटपासनं श्रीवर्धन किल्ल्यावर पोचायला मला 30 ते 35 मिनिट लागतील, पण मी व्हिडिओ आणि फोटोग्राफी करत थोडा आरामात जाणार आहे. श्रीवर्धन आणि मनोरंजन दोन्ही पण किल्ले चढायला अगदी सोपे, अवघ्या अर्ध्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही वर पोहोचू शकता. जरा तुम्हाला पायऱ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो, थोडं तुटफूट झालेली आहे पायऱ्यांची. बघा, थोडा आसपासचा परिसर बघूया. हा बघा, हा मनोरंजन किल्ला. झालं, जवळपास पोहोचलोय. थोडा तुम्हाला पायऱ्या दाखवण्याचा ट्राय करतो, पण मित्रांनो घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण ह्या पायऱ्या दिसतात आहे तेवढ्या अवघड नाही आहे. हे कॅमेऱ्यामध्ये जसं दिसतंय, नथिंग टू वरी, यू कॅन इझिली डू इट. हे जे ते मंदिर खालचं मी तुम्हाला बोललो होतो, तो मनोरंजन किल्ला. आसपासचा परिसर दिसतोय आणि हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वारात थांबून मी एक दोन फोटो क्लिक केले. ही बघा, ही वर जी दिसते हे मुख्य प्रवेशद्वाराला लागून किल्ल्याची तटबंदी दिसते. प्रवेशद्वारातून थोडं आत आल्यावर हे असं एक दगडी स्ट्रक्चर दिसतंय, दगडी खांब आणि हे असे काहीतरी खिडक्यासारखं एक स्ट्रक्चर दिसतंय. ही जी आडवी लाईन दिसते मित्रांनो, ह्याच्यावरून वाटते की हे दोन मजले असावे याच्यावरती. मुख्य प्रवेशद्वाराचं थोडं ऑब्झर्वेशन करून मी समोर निघालो. रस्त्यामध्ये परत अशाच पडझड झालेल्या पायऱ्या आहेत, त्या दिसत आहेत तुम्हाला. राईट साईडला ही तटबंदीची भिंत बऱ्यापैकी आहे साबूत, पण त्याची पण जरा दगडं पडली आहेत साईडला. समोर थोडं वर आल्यावर पाण्याची टाकी आहेत. बघा, या टाक्यातलं पाणी सुकलंय आणि ज्या बाजूची टाके आहे त्याच्यामध्ये बहुतेक पाणी असावं. चला बघूया,
बघा 15 ते 20 फूट खोल असेल अंदाजे. मित्रांनो, तुम्हाला स्विमिंग जर नसेल तर अशा टाक्यांच्या आजूबाजूला फिरताना थोडं सावध राहा, एकटे होत अथवा ग्रुपमध्ये, पण सावध राहा. चला आता इथून पुढे निघूया. पुढची वाट थोडीशी पाऊल वाटच आहे, पायऱ्या वगैरे नाही, आता मे बी समोर असावेत. हा बघा, समोर आता श्रीवर्धन गडाचा टॉप दिसतो आहे आपल्याला. गडावर पोचण्याआधी रस्त्यात तुम्हाला गुहा लागतात. गुहा म्हणता येईल किंवा लेणीसारखं काहीतरी स्ट्रक्चर म्हणता येईल. तर मी आत जाऊन बघतो काय आहे. मित्रांनो, मी याला गुफा म्हणणार नाही, माझ्या मते मी याला लेणी म्हणतो, कारण याला दरवाजे पण आहेत सुंदर असे कोरलेले. मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती पण कोरलेली आहे, तर मी याला गुफा नाही म्हणणार. याला 3 वेगवेगळे चेंबर्स आहे, एका चेंबरमध्ये 20 ते 25 लोक आरामात मुक्काम करू शकतात. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तिन्ही चेंबर मिळून इथे 30 ते 40 लोक आरामात मुक्काम करू शकतात. छान असं दगडात कोरलेलं हे स्ट्रक्चर आहे, मध्येच कुठला पण खांब नाही, काही नाही. लेणीचं ऑब्झर्वेशन करून झालं, आता पुढे निघूया. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता याच्या पुढचा माझा व्हिडिओ असणार आहे प्रबळगड, वन डे सोलो ट्रेक. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो माझी कॅम्पसाईट कुठे होती आणि कॅम्पसाईटपासून गाव किती दूर होतं. चला इथे वर आल्यावर तुम्हाला हा असा व्ह्यू दिसतो. हा बघा, हा बुरुज तुम्ही इंटरनेटवरती याचे फोटो बघितले असणार, आणि तिथून समोरून पावसाळ्यामध्ये सुंदर असा एक वॉटरफॉल तुम्हाला पाहायला मिळतो. इकडे आता राईट साईडला ते बघा, ते उदयसागर लेक आहे, आणि तिथे माझा कॅम्प होता, आणि इकडे राईट साईडला हे गाव. आता आपण गडावर पोहोचलोय, इथे लेफ्ट साईडला बघा गडावर मेंटेनन्स सुरू आहे. जरा आसपासच्या परिसराचा व्ह्यू बघूया. हा मनोरंजन किल्ला दिसतोय समोर. ह्या साईडला इकडे खाली राईट साईडला
श्रीवर्धनचाच एक तिकडे बुरुज दिसतोय आणि हा जो दिसतोय हे एक पाण्याचं टाकं आहे. त्यामध्ये थोडं फोकस करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आणि इकडे पुढे पाऊलवाट वगैरे दिसते जाताना. इकडे हा किल्ला आणि ही जी तटबंदी अजून पण शाबूत आहे. मनोरंजनवरती पण हे दोन स्ट्रक्चर अजून दिसतात आहेत. थोडे त्याचे छत नाही आहे पण आहे अजून. हे बघा तटबंदी. श्रीवर्धनवरून मी आता खाली उतरायला लागलो. परत मुख्य द्वाराजवळ हे जे तुम्हाला खांब दिसतात आहे याचं मी तुम्हाला थोडं एक्सप्लेनेशन सांगतो आहे. हे बघा हे याच्यामध्ये खाचा दिसतात आहे तुम्हाला आणि या खाचामध्ये हे असे खांब जे आहे हे अडकवत असावेत. आणि हे प्रवेशद्वारामधनं मी आता बाहेर निघतोय. ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच लेफ्ट साईडला एक लेणी आहे. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली नाही. ती काही खूप क्लीननेस वगैरे तिथे नाही आहे असा. पण इथे पण तुम्ही मुक्काम करू शकता. मी सुरुवातीला तुम्हाला ट्रेक जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा ही लेणी दाखवली नव्हती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.